आंतरराष्ट्रीय मंचावरून भाषण करताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ. आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांच्या भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसते या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर मध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह कोरोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे असं मोदींनी यावेळी जगभरातील देशांना सांगितले. या दरम्यान भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा कसा दिला या संदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्प्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो बंद पडला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहित स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. त्यातून निराश होऊन हात वर करत अखेर कानातून हेडफोन काढत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारू लागले. मात्र टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अळखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरून होऊ लागली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हमे तो टेलिप्रॉम्प्टरने लुटा, अपनों में कहा दम था म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्वीट करताना टेलिप्रॉम्प्टर पीएम हा हॅशटॅग वापरला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणानंतर मीम्सची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे.